नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक पंचवीस जुलै दोन हजार तेवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं चा दक्षिणायन चालू आहे वर्षा ऋतू आहे अधिक श्रावण मास आहे शुक्ल पक्षाची सप्तमी आहे नक्षत्र चित्र आहे योग सिद्ध आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो वणी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वेष्टी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटापासून ते दोन वाजून बारा मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून नऊ मिनिटापासून ते बारा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटापासून ते पाच वाजून बत्तीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी नऊ वाजून तेरा मिनिटापासून ते दहा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंडकाळ दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र बुधाबरोबर लाभयोग करणार आहे दुपारी अकरा वाजून तेरा मिनिटानंतर हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करेल शुक्राबरोबर लाभयोग करेल आणि रवीबरोबर ते सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी फळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या सहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या चतुर्थात असणारा बुधाबरोबर हा चंद्र योग करणार आहे दुपारी अकरा वाजून पंधरा अकरा वाजून तेरा मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आणि पंचमात असणारा शुक्राबरोबर लाभ योग करणार आहे चतुर्थात असणारा रवी बरोबर केंद्र सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील थोडस आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील परंतु तिथलं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं काही महत्व महत्वपूर्ण शुभ घटना घटनाच तुम्हाला समजू शकतील पण त्याच्या कालावधीमध्ये जर काही तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जुडीदाराच्या नात्यासंबद्ध सुधारतील त्याचप्रमाणे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल ते सुद्धा तुमच्या दोघांमधल्या हार्मोनियम खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास वृषभ राशीच्या पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या तृतीयात असणारा बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे दुपारी अकरा वाजून तेरा मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या सणात भ्रमण करेल आणि चतुर्थात असणारा शुक्राबरोबर लाभ योग करणार आहे तृतीयात असणारा केंद्र योग सुद्धा करणार आहे आजचाच दिवस महत्त्वपूर्ण राहील जे काही तुमचे महत्वपूर्ण काम असेल ते दुपारच्या आधी करून घ्या अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी चांगले काही चांगले लाभ तुम्हाला होताना दिसतील त्याचप्रमाणे जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमध्ये नातेसंबंध खूपच दो चांगल्या प्रकारचे दिसून येतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शिपलब्धही असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशी चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या द्वितीयात असणारा बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे दुपारी अकरा वाजून तेरा मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल तुमच्या तृतीयात असणारा लाभ लाभयोग करणार आहे द्वितीय असणारा रवी बरोबर हा चंद्र सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे दुपार कालावधीमध्ये थोडंसं तुम्ही आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा घरातल्या व्यक्तींमध्ये नातेसमधे सुधारतील दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही थोडंसं ऍक्टिव्ह राहाल महत्वपूर्ण काम करण्याकडे कल राहील तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्यांच्याशी भेटी काढली होती दोनच्या दोघांमध्ये नातेसमोर चांगल्या प्रकारे तु दिसतील मात्र खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे यानंतर जी रास आहे ती आहे कर्क रास कर्क राशीच्या तृतीय स्थानामध्ये चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे दुपारी अकरा वाजून तेरा मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि द्वितीयात असणारा शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे दुपार पंधराचा कालावधी आहे तुम्ही थोडंसं तुम्ही बिझी राहाल थोडंसं तुमचं ट्रॅव्हलिंग होईल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ते काम पूर्ण होताना सुद्धा दिसून येतील दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्या काही मागण्या असेल त्यांच्या काही एक्सपेक्टेशन असेल त्या पूर्ण कराव्या लागतील थोडासा खर्च होऊ शकेल परंतु दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे वेळात असणारा बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे सकाळी अकरातून तेरा मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आणि तुमच्याच रशेत असणारा शुक्राबरोबर लाभयोग करणार आहे तुमच्या व्ययात असणारा रवीबरोबर हा चंद्र केंद्रसुद्धा करणार आहे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण कामं पैशाच्या संदर्भातले असेल तिथे करून घ्या दुपार नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं तुम्ही ॲक्टिव्ह राहाल फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा सुद्धा राहील आणि ते पूर्ण सुद्धा होताना दिसेल खास करून तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुमची पूर्ण होताना दिसून येतील त्याचप्रमाणे दुपार नंतरच्या कालावधीमध्ये थोडाफार स्ट्रेस जास्त करून तुमच्या शारीरिक तणावाच्या संदर्भात जाणवेल परंतु दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या लाभात असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे दुपारी अकरा वाजून तेरा मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आणि तुमच्या लाभात असणारा रवीबरोबर केंद्र करणार आहे तुमच्या व्ययात असणारा शुक्राबरोबर लाभ सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असा राहणार आहे खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील मित्रपरिवाराकडून काही चांगले सल्ले मिळू शकतील दुपारनंतरच्या कालावधीमध्ये दे, मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये दे सुद्धा महत्त्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल तर एकंदरीत आजचा जो दिवस आहे आर्थिक संदर्भात तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरचे जे रास आहे ते आहे तुळरास तुळ राशीच्या चंद्राचं भ्रमण आहे लक्ष्मण असणारा बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे दुपारी अकरा वाजून तेरा मिनिटानंतर हा चंद्र भ्रमण लाभात असणारा शुक्राबरोबर लाभ योग करणार आहे दशमात असणारा रवी बरोबर केंद्र सुद्धा करणार आहे आजचा जो दुपारमध्येच्या कालावधीमध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण काम करण्याकडे राहील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात फिरणं होईल त्याचप्रमाणे त्या संदर्भातले काही महत्वपूर्ण डॉक्युमेंटेशन संदर्भातले कागदपत्र व्यवहाराच्या संदर्भातले कामं पूर्ण होताना दिसतील दुपार अंतरच्या कालावधीमध्ये तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स दिसून येईल मित्र मित्रपरिवारकडून उत्तम प्रकारे काही सल्ले मिळू शकतील काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील मात्र तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय दुपार अंतरच्या कालावधीमध्ये घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीचा लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे भाग्यदासला बुधाबरोबराच्या न लाभ योग करणार आहेत दुपारी अकरा वाजून तेरा मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि दशमात असणारा लाभ लाभयोग करणार आहे भाग्यात असणारा रवीबरोबर केंद्र सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील लाच्या दिवशी दुपारनंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले लाभ मिळ मिळतील मित्रपरिवारावर गाठी होतील त्यांच्याकडे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो दुपार नंतरच्या मी थोडंसं तुमची धावपळ वाढेल मात्र वैवजाचे नातेसंबंध सुधारतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो तुमच्या कार्यक्षेत्रासंदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका दुपार नंतरच्या कालावधीत यानंतरचे जे रास आहे ते आहे धनुरास धनुराशीच्या दशमस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या अष्टमात असणारा बुधाबरोबर हा चंद्र योग करणार आहे दुपारी अकरा वाजून तेरा मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल आणि तुमच्या भाग्यात असणारा लाभ योग करणार आहे आणि अष्टमात असणारा रवीबरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घटना दुपार कर्थाच्या घडतील की ज्या शुभ असतील तो पण नंतरचा कालावधी तुमच्या मित्रपरिवार भेटीकाठी होतील काही चांगले लाभ होतील आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहिलं मात्र दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुम्ही सप्तमात असणाऱ्या बुधबरोबर चंद्राला लाभ योग करणार आहे दुपारी अकराजून तेरा मिनिटानंतर राजा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल आणि अष्टमात असणाऱ्या शुक्रवार लाभ योग करणार आहे सप्तमात असणारा रविबरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदाय असा राहणार आहे आज तुमचा मूड तुमचा आत्मविश्वास खूपच चांगला राहील खास करून वैवाहिक जणदाराच्या नातेसंबंध सुद्धा तुमच्या दोघांमध्ये इंटरेक्शन खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल दुपार नंतरच्या कालावधीमध्ये अनपेक्षित लाभ मिळू शकतील वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या गोष्टींना वादविवाद होतील मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जे रास आहे ते आहे कुंभरास कुंभराशच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या षष्टात असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्राला लाभ योग करणार आहे दुपारी अकरा वाजून तेरा मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भाग्यात भ्रमण करेल आणि सप्तमत असणारा शुक्राबरोबर केंद्र सप्तमत असणाऱ्या शुक्राबरोबर लाभ योग करणार आहे ष्ठात असणाऱ्या रवीबरोबर केंद्र योग करणार आहे दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं तर आरोग्याचे काही त्रास डोकं वरगडू शकतील मात्र दुपार नंतरचा कालावधी एक वेगळ्याच प्रकारची उर्मी स्फूर्ती आत्मविश्वास ऊर्जा तुमच्यामध्ये घेऊन येईल की ज्यामुळे संपूर्ण दिवसच तुमच्यासाठी शोभायी झाल्यासारखा जाणवेल मी असेल तर वैवागिकाच्या नातेसंबंध सुधारतील थोडं लक्ष यानंतरची जी रास आहे ती आहे रास मीन राशीच्या सातव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे पंचमत असणारा बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे दुपारी अकरा वाजून तेरा मिनिटानंतर वर ते हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल षष्टात असणारा शुक्राबरोबर लाभयोग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या पंचमात असणारा रवीबरोबर केंद्र योगसुद्धा करणार आहे विवाहित असाल तर वैवाहिक दरवर्षी नात्यासुद्धा अतिशय सुमधुर अशा प्रकारच्या राहतील दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील मात्र आज दुपारमध्येच्या कालावधीमध्ये तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा संभवत होते एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक पंचवीस जुलै दोन हजार तेवीस तर संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद